जे तीन कृषी कायदे होते ते केंद्र सरकारनं मागं घेतलेले आहेत. कारण शेतकरी बांधवांनी जे आंदोलन इतकं दीर्घकाळ केलं त्या सगळ्या आंदोलकांची एकजूट, त्यासाठी 800 लोकांना हौतात्म्य पत्करावं लागलं. पण त्या सगळ्या शेतकरी बांधवांची एकजूट, सगळ्या विरोधी पक्षांनी संसदेत बांधलेली मोठ, या सगळ्याचा परिपाक म्हणजे आज हे तीन कृषी कायदे माननीय पंतप्रधानांनी मागं घेतले. देर आहे पर दुरुस्त आहे असं त्याला म्हटलं पाहिजे. पण त्याच वेळी दुसरी एक गोष्ट फार मोठी अधोरेखित झाली आहे, म्हणजे अमर्याद सत्ता असताना कुठेही माघार घेता येत नाही किंवा घ्यायची आवश्यकता नाही अशी एक प्रवृत्ती एक समाज मनात बोकाळत असताना भारतीय लोकशाहीनी आणि भारतीय लोकशाहीचा कणा असलेल्या सर्वसामान्य नागरिकांनी, माझ्या शेतकरी बांधवांनी देशाला पुन्हा एक आशेचा किरण दिला. जे न्याय असेल आणि जे रास्त असेल त्यासाठी जर ठामपणे उभं राहिलं तर अंतिम विजय हा सत्याचाच होतो. की जे तीन कृषी कायदे होते ते केंद्र सरकारनं मागं घेतलेले आहेत, कारण शेतकरी बांधवांनी जे आंदोलन इतकं दीर्घकाळ केलं त्या सगळ्या आंदोलकांची एकजूट, त्यासाठी 800 लोकांना हौतात्म्य पत्करावं लागलं. पण त्या सगळ्या शेतकरी बांधवांची एकजूट, सगळ्या विरोधी पक्षांनी संसदेत बांधलेली मोठ, या सगळ्याचा परिपाक म्हणजे आज हे तीन कृषी कायदे माननीय पंतप्रधानांनी मागं घेतले. देर आहे पर दुरुस्त आहे असं त्याला म्हटलं पाहिजे. पण त्याच वेळी दुसरी एक गोष्ट फार मोठी अधोरेखित झाली आहे, म्हणजे अमर्याद सत्ता असताना कुठेही माघार घेता येत नाही किंवा घ्यायची आवश्यकता नाही अशी एक प्रवृत्ती एक समाज मनात बोकाळत असताना भारतीय लोकशाहीनी आणि भारतीय लोकशाहीचा कणा असलेल्या सर्वसामान्य नागरिकांनी, माझ्या शेतकरी बांधवांनी देशाला पुन्हा एक आशेचा किरण दिला. जे न्याय असेल आणि जे रास्त असेल त्यासाठी जर ठामपणे उभं राहिलं अंतिम विजय हा सत्याचाच होतो.